नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण एका छान टॉपिकवर चर्चा करणार आहे. बऱ्याच दिवसापासून आम्हाला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की आपण मार्केटमध्ये ट्रेड करतोय आणि आम्हाला हे ट्रेड करताना जो सेटअप लागतो ना त्याची माहिती द्या. नक्की आम्ही कुठला लॅपटॉप घेतला पाहिजे, कुठल्या कंपनीचा घेतला पाहिजे, त्याचं कॉन्फिग्युरेशन काय असलं पाहिजे आणि हे लॅपटॉप घेताना काय बजेट घेतलं लावलं पाहिजे मी त्याच्यामध्ये, सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी, हे सगळं करताना काय महत्त्वाच्या चुका लोक करतात की ज्याच्यापासून मी मला प्रिव्हेंट करू शकतो, अशा सगळ्या गोष्टींची आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण तुम्हाला 1001% हा व्हिडिओ आवडेल, कारण याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग माहिती आम्ही देणार आहे की जी प्रत्येकाची गरज असेल येणाऱ्या काळामध्ये एक ट्रेडिंग सेटअप. आता मित्रांनो, सेटअप म्हणायला गेलं की त्याच्यामध्ये नॉर्मली दोन भाग पडतात. एक असतो आपला चार्टचा सेटअप आणि एक असतो नॉर्मली हा इलेक्ट्रॉनिक सेटअप की ज्याच्यावर आपण हे चार्ट लावून पाहणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या ट्रेडिंग सेटअप काय असणं गरजेचं आहे, ह्या ट्रेडिंग सेटअपचं कॉन्फिग्युरेशन काय असणं गरजेचं आहे, याच्यासाठी मी किती बजेट लावलं पाहिजे याच्यामध्ये, याच्यामध्ये नॉर्मली लोक काय चुका करतात आणि हे सगळं करताना मला सराउंडिंग कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचे मी याच्यामध्ये चर्चा करणार आहे. तर चला मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण चर्चा करू की हा ट्रेडिंग सेटअप का गरजेचा आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की 90% लोक मोबाईलवरूनच ट्रेड करत असतात आणि हे मोबाईलवरून ट्रेड करत असताना बऱ्याच वेळेला गपलत होते आणि मोबाईलचं स्पीड, त्यातल्या त्यात इंटरनेट असेल त्याच्यामध्ये आणि ऑन टाईम काय फोन आला तर आपल्या ट्रेड फसतो किंवा कधी कधी स्टॉप लॉस पण लावता येतात, चांगला ट्रेड हातामधून जातो. त्यासाठी प्रत्येकाला गरज असते एका चांगल्या सेटअपची, कारण एक चांगलं प्रोफेशनल ट्रेडर बनायचंय तर सेटअप पण गरजेचं आहे. ज्या पद्धतीने एखादी मोठी कंपनी आहे तिला जर तिचा इन्फ्रा मोठा केला तर ऑटोमॅटिक बिझनेस वाढतो का, तर तो इन्फ्रास्ट्रक्चर जो असतो ना तो त्याला कॅपेबल असतो झेलण्यासाठी. त्यामुळे प्रत्येक ट्रेडरला जर तुमचं कॅपिटल मोठ्या प्रमाणात वाढवायचंय तर सेटअप गरजेचं आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये मी तुम्हाला टेक्निकल स्पेसिफिकेशन सांगतो की का महत्वाचं टेक्निकल स्पेसिफिकेशन आणि काय असावं. आता लक्षात ठेवा, मी सुरुवातीला सांगतो की समजा तुम्ही एक लॅपटॉप घ्यायचा विचार करताय, ओके. आता हा लॅपटॉप जर तुम्ही वापरताय याच्यामध्ये तर लॅपटॉपमध्ये तुम्हाला नॉर्मली चार गोष्टींमध्ये आपल्याला डिवाइड केला जातो. तर पहिली गोष्ट असते लॅपटॉपमध्ये तुमच्या, तुम्ही जो वापरणार आहे तो प्रोसेसर, नॉर्मली i5 किंवा i7 किंवा त्याच्यावरचा प्रोसेसर तुम्ही सिलेक्ट करावा. त्याचे जनरेशन्स असतात विविध, फक्त लक्षात ठेवायचं माझा प्रोसेसर i5 किंवा i7 प्लस असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर येतो विषय रॅमचा. रॅम नाही म्हणलं तरी नॉर्मली 16 GB आसपास असणं गरजेचं आहे, कारण तो बऱ्यापैकी जास्त विंडो जरी असतील तरी चांगल्या पद्धतीने प्रोसेस करतो. 3 नंबरचा ऑप्शन याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे मेमरी. आता नॉर्मली काय होतं माहिती का, आजकाल बरेच आपण कम्प्युटर घेतो किंवा लॅपटॉप घेतो ना काही दिवसानंतर हँग होतात का, तर ह्या गोष्टीकडे लोक लक्ष नाही देत. लक्षात ठेवा, मेमरी घेताना तुम्हाला निवडायची SSD याच्यामध्ये, जी कमीत कमी 500 GB किंवा 1 TB असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुमची प्रॉपर सेव्ह होतं आणि तुमचा प्रोसेसर फास्ट काम करतो. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला हा जो SSD असतो ना त्याच्याऐवजी बरेच लोक हार्ड डिस्क घेतात. म्हणजे मेमरीचा जेव्हा विषय येतो ना तेव्हा ती मेमरी 2 प्रकारे आपल्याला मिळते, एक असतो SSD फॉर्मॅटमध्ये, एक असतो हार्ड डिस्क फॉर्मॅटमध्ये. आता हार्ड डिस्क जो असतो ना तो मोस्टली बऱ्याच वेळेला करप्ट होतो किंवा बऱ्याच वेळेला त्याला प्रॉब्लेम येतात. हा नॉर्मली स्वस्त असतो, परंतु हा जो SSD आहे ना तो नॉर्मली थोडा कॉस्टली असतो परंतु फास्ट प्रोसेस करतो, कारण SSD मुळे तुमची सिस्टीम फास्ट राहणार आहे, लॅगिंगचे प्रॉब्लेम तुम्हाला भविष्यात येणार नाहीयेत. आता याच्यानंतर 4 नंबरचा मुद्दा असेल याच्यामध्ये ग्राफिक्स. तुम्ही जो लॅपटॉप घेताय ना तर त्याच्यामध्ये मिनिमम 4 GB ग्राफिक्स कार्ड असावं, जेणेकरून तो व्यवस्थित काम करतो येणाऱ्या काळात पण आणि त्यानंतर तुम्ही कधीही त्याला वापरताय तर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 5 नंबरची याच्यामध्ये आपण वापरणार आहे ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम का महत्वाची, बरेच लोक विंडोज 7-8 अजून वापरत आहेत, तर लक्षात ठेवा विंडोज 10 ही बेस्ट आहे, कारण बऱ्यापैकी सगळे जे पण तुम्ही सॉफ्टवेअर वापरणार आहे ते विंडोज 10 गृहित धरून क्रिएट केलेले असतात, तेच वापरा. आता सध्या विंडोज 11 येते परंतु त्या पद्धतीने अजून तो मार्केटमध्ये आलेला नाही, रोलओवर नाही झालेला, त्यामुळे विंडोज 10 मी सजेस्ट करेल की तुम्ही ते वापरलेलं तुम्हाला उत्तम राहील. आता मित्रांनो, हे सगळं आपण पाहिलं. आता याच्यामध्ये मी थोडा ऍडव्हान्स सेटअप सांगतो. आता जे मी सांगितलं ते एक लॅपटॉपसाठी सांगितलं. आता ज्यांनाही मल्टिपल डिस्प्ले बनवायचे आहेत, असे 4-4 स्क्रीन लावायचे आहेत, त्याच्यावर सेटअप बनवायचं, मग त्यांनी काय विचार केला पाहिजे तर आपण पाहूया याच्यामध्ये. जेव्हा ही कम्प्युटर मॉनिटरची गरज तुम्हाला इथे पडणार आहे, इथे लॅपटॉपची नाही आहे, कारण लॅपटॉप हा तुम्हाला सिंगल स्क्रीनसाठी आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला काय होतो, तर तुम्ही कुठे आउटडोर वगैरे गेला तर तुम्ही लॅपटॉपला घेऊन कॅरी करू शकता.
बरोबर प्लस तुम्ही घरात बसलाय तर लॅपटॉपला एचडीएमआय केबल कनेक्ट करा तुमच्या टीव्हीला लावा मोठ्या डिस्प्लेला पण तो दिसणार आहे परंतु हा जो आता आपण दुसऱ्या प्रकारचा सेटअप बघतोय की ज्याच्यामध्ये आपण मॉनिटर्स घेणार आहे तो तुमच्या घरामध्येच राहणार आहे मग याच्यामध्ये गरज काय तर पहिली गोष्ट असते याच्यामध्ये प्रोसेसर सगळ्यात आधी तर प्रोसेसर i5 i7 किंवा i9 किंवा i10 अगदी आता ॲडव्हान्स यायला लागले जेवढं तुम्ही ॲडव्हान्स घेताल तेवढं उत्तम कारण आपण कधीही सेटअप 5-6 महिन्यासाठी घेत नाही तो एकदा घेतला की 3-5 वर्ष आरामात चांगला काम करतो तर तो विचार करून तुम्ही ॲडव्हान्सच घ्यायचा आहे त्याच्यानंतर मुद्दा येतो रॅमचा रॅम तुमची नेहमी 16 GB किंवा त्याच्या पुढे 32 GB पर्यंत घ्या जेवढी रॅम जास्त असेल सेटअपला जोही आपण मॉनिटर्स वापरणार आहे तेवढं तुम्हाला उत्तम राहील त्यानंतर तुम्हाला मेमरी वापरायची आता मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं SSD आणि हार्ड डिस्क हे दोन ऑप्शन येतात परंतु इथे तुम्हाला फक्त SSD लाच प्रेफर करायचे आणि ती 1 TB प्लस ठेवा जेवढी तुम्ही जास्त ठेवताल तेवढी चांगली तुमच्या सी ड्राईव्हला कमीत कमी 500 GB द्या जेणेकरून त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स बऱ्यापैकी बसतात आणि नंतर हँगचा इश्यू येत नाही त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तुम्ही जो हा टर्मिनलचा सेटअप बनवताय त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिक्स कार्ड वापरायचे कमीत कमी 8 GB जेव्हा तुम्ही जितक्या जास्तीत जास्त टर्मिनल कनेक्ट करता त्या टर्मिनलसाठी तुम्हाला गरज असते याच्यामध्ये काय असते गरज तर तुमचं ग्राफिक्स कार्ड स्ट्रॉंग असण्याची कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो की सिस्टीम स्लो चालते कारण ग्राफिक्स कार्ड खूप मॅटर करते याच्यामध्ये की आपली सिस्टीम सुरळीत आणि स्ट्रॉंगली चालण्यासाठी तर मित्रांनो लक्षात ठेवा 8 GB 16 GB किंवा त्याच्या पुढच्या पण एवढ्या 32 GB वगैरे गरज नाही पडत जर तुम्ही 4 डिस्प्ले घेताय तर फक्त लक्ष ठेवा हार्ड डिस्कच्या बरोबरच तुम्हाला इथे ग्राफिक्स कार्ड स्ट्रॉंगली वापरायचे आणि याचा वापर करून तुम्ही 2 डिस्प्लेवर राहू शकता एका डिस्प्लेवर तुमचे 4 दिसतील एका डिस्प्लेवर तुमचं ट्रेडिंग सेटअप असेल जर तुम्ही 4 सेटअप वापरताय म्हणजे 4 स्क्रीन वापरताय मग एकावर तुम्ही निफ्टी लावा एकावर तुम्ही बँक निफ्टी लावू शकता एकावर तुम्ही यांच्यावर इम्पॅक्ट करणाऱ्या इतर कंपन्यांची स्क्रीन लावू शकता आणि एक टर्मिनल तुमच्या ट्रेडिंगसाठी तुम्ही वापरू शकता जेणेकरून इकडे दिसेल मला काही आणि फास्टमध्ये याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो तर मित्रांनो हे अशा पद्धतीने होता टेक्निकल सेटअप याच्यामध्ये की जे तुम्हाला गरजेचं आहे आणि हे सगळं करताय तुम्ही ह्याच्याबरोबर एक छोटा इन्व्हर्टर घरात असू द्या कारण बऱ्याच वेळेला जर लाईट गेली तर तुमचा CPU ऑटोमॅटिक बंद पडेल आणि तुम्हाला काही करता येणार नाही त्यामुळे छोटा इन्व्हर्टर असणं गरजेचं आहे बॅकअपसाठी जेणेकरून इनकेस इमर्जन्सी लाईट गेली तर आपली प्रोसेस स्टॉप होणार नाहीये मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने होता हा सेटअप होता आता याच्यामध्ये हे सगळं पाहिलं मग याच्यामध्ये कंपन्या कुठल्या कुठल्या येतात तर नॉर्मली लक्षात ठेवा कंपन्या ज्या आपण असतात ना तर त्या नॉर्मली गेमिंग स्टाईलच्या कंपन्या तुम्हाला याच्यामध्ये निवडायचे त्यातल्या त्यात कुठल्या कंपन्या येतात आसूस येतो रोग येतो त्याच्यामध्ये बरोबर MSCI येतो किंवा अशा बऱ्याच कंपन्या आहेत की ज्याचे आपण लॅपटॉप्स किंवा त्याचे आपण सिस्टीम्स क्रिएट करून घेऊ शकतो जे व्यवस्थित काम करतात जर तुम्हाला फास्ट प्रोसेस करायची आहे तर मित्रांनो याच्यानंतर आपण पाहूया रूमचं सराउंडिंग कसं असणं गरजेचं आहे आपण जिथे ट्रेड करणार आहे त्याचं सराउंडिंग खूप मॅटर करतं कारण हेच इम्पॅक्ट करतं तुमच्या सिस्टीमसाठी तर लक्षात ठेवा आता हा सगळा सेटअप बनवताय तर त्याच्यासाठी तुम्हाला एक चांगला टेबल आणि एक चांगली आरामदायी एक खुर्ची असणं गरजेचं आहे त्याच्यावर तुम्ही कम्फर्टेबली बसू शकता लक्षात ठेवा हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर तुम्ही जिथे बसणार आहात ना त्याच्या कडेला तुमची जी रूम असेल तिथे तुम्हाला चार्ट्स लावायचे विविध चार्ट सेटअप हे लावलं ना तर थोडं वातावरण क्रिएट करायचं आपल्याला आता लक्षात ठेवा कारण तुम्ही नुसती सिस्टीम घेतली आणि सराउंडिंगच काही नाहीये तर तुम्हाला तेवढा इम्पॅक्ट जाणवणार नाहीये त्यामुळे तुम्हाला काय करायचंय छान चार्टचा सेटअप तुम्हाला तिथे बनवायचाय आणि त्याचा वापर करून तुम्हाला तिथे ट्रेड करायचे त्याच्यानंतर मोटिवेशन कोट्स लावा तुम्हाला त्याच्यामध्ये जेणेकरून आपल्याला थोडं पॉझिटिव्ह फील झालं पाहिजे आणि आपण ज्याही लोकांना फॉलो करतो ना त्यांचे कोट्स तर तुमच्या इथे लावले रूममध्ये तर खूप छान वाटतं एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण तुम्हाला इथे तयार करायला सुरुवात होते ओके आता याच्यानंतर महत्त्वाचं गणित असतं स्ट्रॉंग कनेक्टिव्हिटी लक्षात ठेवा बऱ्याच वेळेला कनेक्टिव्हिटी जर स्ट्रॉंग नसेल तर आपल्याला आणखीन प्रॉब्लेम येतात त्यामुळे तुमचं नेट तुमचा जो काही राऊटर आहे तो चांगला पाहिजे चांगलं स्पीड तुम्ही ॲटलिस्ट 30-50 MBPSच्या पुढचं निवडा जेणेकरून तुमचं प्रोसेस स्टॉप होणार नाहीये बरोबर मित्रांनो याच्यानंतर आपल्याला आणखीन महत्त्वाची गोष्ट बघायची तुमचा ट्रेडिंग जर्नल असणं गरजेचं आहे तुमचा जो पण सेटअप असेल ना त्याच्यावर तुमचं ट्रेडिंग जर्नल ठेवा म्हणजे तुम्ही जे पण काही ट्रेड घेणार आहे ते तुम्ही लिहून ठेवाल आणि समजा काही चुका होत्या तर तुम्ही त्याच्यातून वाचून आणखीन एक चांगली स्टेप पुढे घेऊ शकता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्टॉक मार्केट रिलेटेड महत्त्वाची काय बुक्स
तुमच्या सेटअपमध्ये असणं गरजेचं आहे, कारण जेव्हाही तुमच्याकडे काही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते घेऊन वाचू शकता आणि तुमची एक चांगली सुरुवात त्याच्यामध्ये करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पाहिलं रूम सेटअप. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जीही रूम इथे बनवताय ना, ती थोडी फ्रेश ठेवा. लाईट पुरेपूर असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो काही लोक सेटअप बनवतात, त्याच्यामध्ये अशा थोड्या रेड लाईट, काही डार्क लाईट बनवतात. असा सेटअप नका ठेवू, कारण ह्या लाईट पण तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह बनवायचा प्रयत्न करत असतात. जेवढी डार्क रूम असेल ना, तेवढं थोडं निगेटिव्हिटी येते किंवा तेवढा आपला फ्रेशनेसपणा कमी होतो. त्यामुळे रूमचं वातावरण आणि लाईटिंग हे फ्रेश असणं गरजेचं आहे. ओके, आणि त्यातल्या त्यात दिशेचा विचार करायला गेला तर नॉर्मली तुम्ही बसताना ईस्ट वेस्ट बसलेलं कधी उत्तम. ओके, पण हा प्रत्येकाचा आहे, असं नाही की तिकडेच बसा, पण मी तुम्हाला सांगेल की हा विचार केलेला उत्तम राहील याच्यामध्ये. समजलं मित्रांनो? आता हे सगळं झालं, याच्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतोय. मित्रांनो, बजेट. हा सेटअप बनवतो तर बजेट काय ठेवलं पाहिजे, आता याच्यावर विचार करूया. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ट्रेडिंग जो काही सेटअप बनवायचा आहे त्याची गरज आहे का नाही याच्यानंतर समजणारच आहे. परंतु लक्षात ठेवा, सेटअपला किती खर्च करावा, तुमचा पोर्टफोलिओ किती आहे हे आधी बघणं गरजेचं आहे. म्हणजे काय करायचं, तुमचा पोर्टफोलिओ जर समजा 1 लाखाचा आहे तर त्याच्या फक्त 10% अमाऊंट तुम्हाला आता गरजेची सेटअप बनवायसाठी. म्हणजे काय, तर 10,000 येतं काय, तर 10 ते 15,000 हार्डली एखादा सेकंड हँड लॅपटॉप येतो, तो तुम्ही इथे घ्यायचा आहे का. तर तुमचं कॅपिटलच महत्वाचं आहे ना. कॅपिटल कमी आणि सगळा खर्चच मी सेटअपवर करतोय, तर त्यासाठी लक्षात ठेवायचं इथे तुमचं जेही कॅपिटल आहे, ट्रेडिंग कॅपिटल म्हणतोय मी, तुमचा टोटल पोर्टफोलिओ नाहीये. तुमचा पोर्टफोलिओ भले 15 लाखाचा असेल, पण त्यातले तुम्ही 3 लाखच फक्त ट्रेडिंगसाठी वापरताय. म्हणजे 30,000 रुपये तुम्ही सेटअपवर खर्च करा, जी तुमची रिक्वायरमेंट आहे. जर तुमच्याकडे 5 लाख ट्रेडिंगला आहेत तर तुम्ही 50,000चा सेटअप बनवा. म्हणजे काय, तर तुमची विनाकारण अमाऊंट तिथे जाणार नाहीये. बरोबर मित्रांनो? आणि हे गरजेचं आहे बजेट बनवणं आपल्याला, कारण विदाऊट बजेट कुठेही आपल्याला जायचं नाहीये. आता मित्रांनो, शेवटचा आणि 5वा पॉइंट याच्यामध्ये आपण शिकूया की कुठल्या मिस्टेक्स याच्यामध्ये करायचे नाहीत. कारण बरेच जण सेटअप बनवतात आणि नंतर त्यांना पश्चाताप होतो का, तर ह्या गोष्टींचा विचार नसतो केलेला त्यांनी. तर मित्रांनो, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जोही सेटअप आहे ना तो बनवताना तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट पाहिजे. बऱ्याच वेळेला मित्राने सेटअप बनवला म्हणून मी पण बनवला आणि अनवॉन्टेड खर्च करत बसतो, तर तसं नका करू. वर मी जो बजेट दिलं होतं त्या रिक्वायरमेंटनुसारच तुम्हाला बनवायचे. त्याच्यानंतर 2 नंबरची महत्त्वाची गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे की तुमच्या स्क्रीनची साईज किती ठेवायची आहे. मी जीही तुम्हाला वर स्क्रीन सांगितल्या ना, लॅपटॉपची स्क्रीन तुम्हाला नॉर्मली 15 इंच ठेवा. प्लस तुम्ही जे ही टर्मिनल्स घेताय, बरोबर मॉनिटर्स घेताय, तर ते मॉनिटर हार्डली 22 ते 24 इंचाचे घ्या. बरेच लोक काय करतात, 32 इंची 40 इंची स्क्रीन समोर ठेवतात, त्याच्या पुढे कम्प्युटर घेऊन बसतात. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढ्या क्लोज बसणार ना तेवढा तुमच्या डोळ्यांना नंतर त्रास होणार आहे. त्यामुळे खूप मोठा डिस्प्ले समोर नसावा, मॅक्झिमम 24 इंच ठेवा आणि सुटेबल डिस्टन्स तुमच्या टेबल एवढं त्याच्यावर घेऊन बसा. जेवढ्या मोठ्या स्क्रीन पुढे बसाल तेवढे नंतर प्रॉब्लेम क्रिएट होतील की जे आपल्याला नको आहे त्याच्यामधून. बरोबर मित्रांनो? आता याच्यानंतर लक्षात ठेवा, सेटअप मधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की आपल्याला जो ही सेटअप बनवायचे ते बनवत असताना आपल्याला कुठलीही गोष्ट करायची आधी हेल्थवर फोकस करायचं आहे. हेल्थ इज वेल्थ मित्रांनो. बरेच लोक काय करतात, सेटअप बनवून दिवस बसून राहतात. तर तुम्ही जोही सेटअप बनवताय तर 1 तासाने तुम्ही तिथून उठलं पाहिजे, थोडं चालून आलं पाहिजे, म्हणजे थोडं माइंड फ्रेश होत राहील. कंटिन्यू जर बसलो ना तर अजून आपण थोडं मार्केटच्या प्रेशरमध्ये राहतो आणि हळूहळू BP त्रास होऊ शकतात, ब्लड शुगर असतं. तर हे टाळण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ तिथून बाहेर पण यायचं आहे. कंटिन्यू दिवसभर त्याच्यामध्ये बसून नका राहू, एवढंच मी तुम्हाला याच्यामध्ये सुचवेल. आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये बघायची, हा जो सेटअप आपण बनवतोय ना की याच्यामध्ये आपल्याला कुठलंही व्यसन करायचं नाहीये. आजकाल आम्ही बघतो की बरेच जण हौसे खातर सेटअप बनवतात, तिथे काही स्मोकिंगचे फोटो टाकतात, काही ड्रिंक करताना, हे असलं काही चुकीची गोष्ट नाही करायची. सेटअप बनवलाय ना तर चुकूनही कोणी तिथे स्मोकिंग करायचं नाहीये, कुठलीही चुकीची गोष्ट आणायची नाहीये. तो पैसा मी इन्व्हेस्ट करेल, कारण आजकाल ही स्टाईल बनली लोकांची, लोकांना स्टँडर्ड वाढतं अशा गोष्टी केल्या, पण ह्याच्यात काही स्टँडर्ड नाहीये. ह्याच्यामधून आपण आपली हेल्थ कमी करतोय लक्षात ठेवा. तर त्यामुळे ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे तुम्हाला, की जिच्यावर फोकस करायचा आहे. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने आपण चर्चा केली की काय सेटअप असावा. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, ह्या जर सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या, ओके, सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसा सेटअप बनवायचा आहे, तर नक्कीच तुम्हाला एक आरामदायक वातावरण तयार होईल. कारण गरजेचं आहे सेटअप. जर तुम्हाला एक मोठी झेप घ्यायची आहे तर ते सेटअप गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगेल, नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्ही सेटअप सगळा बनवताल आणि नॉलेजच नाहीये, तर लक्षात ठेवा, पहिली गोष्ट, पहिला खर्च नॉलेजवर करा. नॉलेज घ्या,
त्यानंतर न सेटअप बनवा. बरेच लोक आधी सेटअप बनवतात आणि विनाकारण लॉस करतात, कारण गरजेचं नाही. आधी सेटअप, आधी नॉलेज घ्या, आणि ते घेतलं नसेल तर आजच शंभूराज खामकर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि ऍडव्हान्स जर शिकायचंय तर 8820809090 या नंबरला संपर्क साधा आणि आजच टेक्निकल शिकून घ्या, जेणेकरून एक चांगलं ट्रेडिंग सेटअप तुमचा क्रिएट होईल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेड करता येतील. तर मित्रांनो, आशा करतो मी जी काही माझ्या मनापासून माहिती देण्याचा प्रयत्न केला हे तुम्हाला सेटअप बनवायला मदत करेल. आता ज्या दिवशीही आमच्या व्हिडिओला 1,00,000 व्ह्यूज पूर्ण होतील त्या दिवशी मी माझा स्वतःचा सेटअप तुम्ही जो बघता फोटोमध्ये तो बनव दाखवणार आहे तुम्हाला, आणि कशा पद्धतीने मी कुठल्या स्क्रीनवर काय लावतोय हे दाखवेल, जेणेकरून तुम्हालाही चांगल्या पद्धतीने तिथे ट्रेड घेता येतील आणि तुम्हाला माझा सेटअप समजेल. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. धन्यवाद.